It's MD. नमस्कार तुमच्या सगळ्यांना. मी सुवर्णा रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे चिकन बिर्याणी. तर तुम्ही बघू शकता. तर आता मी हे चिकन असं धुवून घेतलेलं आहे स्वच्छता एकदम. हे चार पाण्याने चिकन धुवून झालेलं आहे. याला मी लावणार आहे दही. याला चांगलं 2 तास भिजून द्यायचं. 1-1.5 तास भिजवलं तरी चालेल. चला तर मग आता दही टाकूया. अर्धा लिटर दही टाकलेलं आहे. जास्त नाही टाकायचं. 1/2 लिटर पुष्कळ झालं. तर आता याच्यामध्ये आपण 1 चमचभर असं मीठ घालूया. आणि 2 किलो चिकन आणलेलं आहे. आणि 2 किलो तांदूळ आणलेले आहे मी. 2 किलो तांदळाला 2 किलो चिकन लागतं. तेव्हा असं छान पैकी खायला भेटतं. थोडस हळद घालणार आहे. चला तर आपण ह्या सगळं मिक्स करून घेऊया. तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मी सगळ्या हाताचा वापर करत असते. इथं गरम असलं तर चमचे घ्यायचा. कसं म्हणजे एक जीव होऊन जातो ना ते. हाताचा वापर केलेला चांगला राहतो कधी पण. चमच्याने तर मला जास्त जमतच नाही. तुम्ही पण असंच करा हाताने. आणि परत एकदा सांगते बरं का, 2 किलो चिकन आहे हे. 2 किलो चिकन आणि 2 किलो तांदूळ. बाकीचा सगळा मसाला तर मी दाखवणारच आहे. तर आता आपण याला झाकण ठेवूया. भिजून द्यायचं चांगलं. 1-2 तास असं भिजून द्यायचं छान पैकी. तर आपण आता या ठिकाणी 1.5 किलो कांदे घेतलेले आहे. आपल्याला 2 किलोची बिर्याणी करायची आहे ना, त्यासाठी मी 1.5 किलो कांदे घेतलेले. हा बघा किती. 7 लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे. 1 पुदिन्याची जुडी घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये आपली कोथिंबीर घेतलेली आहे. हे असं एवढा असं अद्रक घेतलेला आहे मी. आणि परत हा खडा मसाला घेतलेला आहे. तेजपत्ता, विलायची, दालचिनी, करमफूल, लवंग. फक्त काळे मिरी टाकायचे नाही. ते दाताखाली येत असतात ना, त्यांनी चांगलं नाही लागत. तिखट लागतं लगेच. आणि हे 2 किलो तांदूळ आणलेले आहे मी. परत हा मसाला आणला चिकनचा. सॉरी, बिर्याणी बनवायचा. तुम्हाला वाटन तो तुम्ही बिर्याणी मसाला टाकू शकताय. तर आता हे सगळं कापून झाल्यानंतर भेटूया. आता मी कांद्यासाठी, कांदा लाल करण्यासाठी तेल टाकत आहे. असं एवढं तेल टाकून घेतलं. चला तर आता तेल गरम झालेलं आहे. आपण आता कांदा टाकू. बघा तेल किती गरम झालेलं आहे. हळूच कांदा टाकावा लागेल. असा कांदा टाकून घ्यायचा. असा छान असं लाल कलर आला का, मग सगळे मसाले याच्यामध्ये टाकायचे. मोकळा करून घेतलेला आहे मी, तरी पण असं करू येते. मोकळा करून घेतला ना, पटकन असा तो लाल होऊन जातो. तर आता मी कांदा लाल करायला टाकलेला आहे. आता इथं आपण तांदूळ शिजून घेऊ. बघा तेल टाकायचं अगोदर. तेल टाकून झाल्यावर तुम्हाला दाखवते काय काय टाकायचंय. आपल्याला तांदूळ शिजून घ्यायला आधी बघा, दालचिनी, तेजपत्ता टाकायचा आहे. आपली विलायची टाकायची ही. परत ही एक जाडी विलायची, ही बारीक विलायची. हा लवंग आहे. हा करम फूल आहे. आणि त्याच्यानंतर ही दालचिनी आहे. जिरे आहे. ते झालं. परत आपली हिरवी मिरची आहे. एवढं सगळं भात शिजवायला टाकायचं. सगळं असं एकत्र टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं. असं 2 चमचे मीठ टाकून द्यायचं. असं चांगलं तळून घ्यायचं. ते छान पाहिजे. आता पाणी घालायचं याच्यामध्ये. आता हे प्रथम आता पाणी घालून घेऊया. असं सगळं कच्ची फोडणी नाही देत मी. आधी तळून घेते मस्त पैकी. तर कच्ची फोडणी द्यायला नाही आवडत मला. तळून घेत असते छान पैकी ते, मग छान सुगंध येतो. आता हा कांदा ठेवलेला आहे इथं लाल व्हायला.
तो असं भरपूर लाल व्हायचा आहे. आणि परत तुम्हाला सांगायचं राहिलं, हे तांदूळ आहे ना, मी आता याला जवळजवळ अर्धा तास होऊन गेला, मी याला भिजू घातले होते अगोदर. बघा असे तांदूळ आणलेले मी, असे भिजू घातले का मग तो भात असा मोकळा सळसळीत होतो. आणि हा कांदा हलवत राहायचा असा मस्त मधून, कारण की तो हलवल्यानंतरच तो लाल होणार आहे. तर एक ठिकाणी ठेवल्यानंतर तो लाल नाही होणार आणि भाजल्या पण जाणार नाहीये, त्याच्यामुळे तो असं भाजावं लागतो. हलवून घ्यायचा मस्त पैकी. अजून थोडा भरपूर वेळ आहे कांदा भाजायला. आणि याला उकळी आली का पाण्याला, मग आपण याच्यामध्ये तांदूळ घालून टाकू. आणि तुम्हाला कुठले तांदूळ आवडत त्यानुसार तुम्ही करू शकताय. तर आता ह्या ठिकाणी छान पैकी असा कांदा लाल झालेला आहे. तुम्ही बघा बघा असा कसं कांदा लाल झालेला आहे. आता इथं आपण टाकणार आहे तेल तेजपत्ता. हे बघा असं तेजपत्ता असं लाल करून घ्यायचं याच्यामध्ये, तो होणार आहे त्याच्यामध्ये. तरी पण आपण टाकलं ना. आणि त्याची विलायची अशी ठेसून घेतलेली आहे वरवट्याने, आणि दालचिनी पण असे तुकडे केलेले. आणि करमफुलाचे तर अजिबात तुकडे करू नका, ते दाताखाली येतात. आणि मिरी पण नाही टाकले मी, ते दाताखाली येत असतात त्याच्यामुळं नाही टाकले. तर आता मी हा मसाला याच्यामध्ये टाकून घेणार आहे. जास्त मसाला नाही टाकायचा, जास्त मसाला टाकल्यानंतर बिर्याणी ही चांगली अशी सारखी मसाल्याचीच लागते खायला. हे असं चांगलं करून घ्यायचं मसाला आहे. आता हा मसाला इथं होईपर्यंत मी याच्यामध्ये तांदूळ टाकून देते. बघा असे तांदूळ उकळी आली बघा किती पाण्याला, अशी उकळी येऊस तर राहून द्यायचं पाणी. तर तांदूळ आता मी भिजवलेले तांदूळ हे असे काढून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी टाकलेले आपण त्यातलं पाणी जास्त जाणार नाही त्याच्यात. असे काढून घ्यायचे तांदूळ आपल्या चाळणीने. तर आपले सगळे तांदूळ टाकून झालेले आहे. मी असं चांगलं हलवून घेते, झालेलं आहे याच्यामधलं सगळं. तर याच्यात आता मीठ घालून घेणार आहे. असं मीठ घालायचं, दोन चमचे मीठ टाकलेलं आहे. आता आपण घेऊया अद्रक टाकून. हे मिक्सर मध्ये बारीक केले, बाहेरून नाही आणली मी हे पेस्ट, घरातच आपली काय म्हणतात ताजी ताजी. अद्रक टाकून झालेलं आहे. या ठिकाणी मी लसूण टाकते, लसणाची पेस्ट केलेली आहे. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून झालेली आहे मस्त. आता हलवून घेते छान पैकी असं. आता मी कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट केलेली आहे अशी चांगली बारीक. मिक्स करून घेऊ कोथिंबीर आणि पुदिना. आता हा घरचा मसाला आहे हळद आणि पावडर. आपण चांगलं हलवून घेऊ. आता मी धना पावडर घेतलेली आहे या ठिकाणी. असं चांगलं हलवून घ्यायचं. हा असं मसाला टाकून घ्यायचा आहे. आपला हा बिर्याणी मसाला टाकून झालेला आहे. आपले हे टमाटे कापलेले टाकायचे आहे. तर असं एक जीव करून घ्यायचा. तर असे तांदूळ त्यातून काढून घ्यायचे चांगले पाण्यातून, म्हणजे मग भात घिसघिस होत नाही, आपला मोकळा सळसळीत होतो. कसा भात असा मोकळा झालेला आहे. एक एक असं निवडून घ्या. आता सगळा मसाला असा भाजून झालेला आहे छान पैकी, असं तळून घेतला. आता याच्यामध्ये टाकणार आहे आपण चिकन. चिकन टाकणार आहे आता. हे बघा हे झाकून ठेवलेलं चिकन. तर आता एकदम असं मस्त दह्यामध्ये दोन तास चिकन भिजलेलं आहे. तर आता याच्यात टाकून घेऊ आपण. हे बघा असं टाकून घ्यायचं. हे असं छान पैकी टाकून घ्यायचं. असं आपण असं चांगलं एक मिक्स करून घेऊ याला.
चिकनला असं छान पैकी मिक्स करून घेऊ सगळा मसाला. हे बघा असं चांगला मिक्स करून घ्यायचा, असं छान पैकी मिक्स करून घ्यायचं की दही पुढे दिसलं नाही पाहिजे. मग एक मिक्स झाल्यानंतर असं झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावरती. आता हे मसाला हालून घेतलेला आहे तर याच्यावर मी झाकण ठेवणार आहे, पण झाकण ठेवल्यानंतर परत ते झाकण 2-3 मिनिटांनी काढायचं आणि परत तो असं चिकन खालीवर करून घ्यायचं म्हणजे मसाला खाली लागत नाही. झाकण ठेवून देते याच्यावर. आता हे थंड होऊन द्यायचे, सगळं तांदूळ काढून झालेलं आहे. बघा असं कसं मस्त तेल सुटलेलं आहे. तर आता हे सगळं रेडी झालेलं आहे, शिजून झालं चिकन आपलं छान पैकी हा गिरवी मसाला चिकनचा आणि बिर्याणीचा. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हे सगळं चिकन. असं भात काढून ठेवला मी इथं पांढरा, तर हे असं कपड्याने धरायचं, गरम असत ना, थोडस याच्यामध्ये टाकून घ्यायचं. उडून हातावर का हळूहळू टाका. हे बघ असं टाकून घेतलं, गरम आहे ना ते. तर आपण आता असं मिक्स करून घेऊया छान, एक जीव झाला पाहिजे म्हणजे भाताला, भाताचा भाताला. हे बघ असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हाताने तर काय करता येणार नाही, त्यासाठी उलटणच लागत. आपण हा कलर टाकून घेतलेला आहे इथं भातामध्ये, हा कलर लाल, हिरवा पण पाहिजे नव्हता पण मी आणला नाही, अजून छान वाटली असती बिर्याणी. आता हे भाताचं टाकून घ्यावा आपण, असं टाकून घ्यायचा. मग त्याच्यानंतर उलटणीने चांगलं मिक्स करायचा. आपण मस्त मिक्स करून घेऊया. हे बघा असं चांगलं हळूहळू बरं का उडतो. माझ्याक भांड बारीक आहे ना, त्याच्यामुळं मोकळं भांड पाहिजे त्याला. असं चांगलं मिक्स करून घेऊया. असं मस्त मिक्स करायचा खालून पर्यंत. असं चांगला मसाला लावून घ्यायचा हा, म्हणजे मग ते एक जीव होतो ना बिर्याणी खाल्ल्यासारखी, नाही तर भात भात राहून जातो सारखा. म्हणजे असं हा असा करून घ्यायचा मसाला, चांगले तांदूळ असे एकदम भरून जाते मसाला, भारी लागतो भात खायला. भात म्हणजे बिर्याणी बर का. कोथिंबीर टाकून घेऊ असं छान. हे बघा एक जागी नाही टाकायची बर का, अशी मोकळी मोकळी करून टाकायची, थोडीशी सांडती पण अशी छान टाकून घ्यायची छान पैकी. आता पुदिना टाकून घेऊया, मोकळा करून टाका बर का, तो कापलेला असतो आणि कापूनच टाका, छान लागतो तो वास येतो सुगंध सुंदर. माझी फायनली बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायचं अजिबात विसरू नका. चला तर बाय बाय.